आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अस्तु श्री मंगलानी भवन्तु. या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या. सरपंच सरपंच आहेत. नमस्कार 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 नमस्कार. अहो बरं झालं तुम्ही इथंच भेटला. मी तुमच्या घरी गेलेलो पण कळलं तुम्ही इथंच आहे म्हणून मग आलो इथंच. बरंच केलं तुम्ही इथं आलं ते, पण कस काय येणं केलं म्हणायचं? अहो लक्ष्मीचं काम होत आणि लक्ष्मीपेक्षा जगात दुसरं काय महत्वाचं आहे का? लक्ष्मी म्हणजे? अहो तुमचे पैसे परत द्यायचे होते. हे कसले पैसे? अहो काय सरपंच साहेब इसरला काय इतक्यात? अहो तुम्हीच नाही का कामासाठी दिलेले आणि काम झालं कळवलं होतं की तुम्हाला? अहो मध्ये आपली चर्चा झाली नव्हती का? ते पाटील आहे ना आपलं डेअरी मालक. होय की जो आणि जया यांचं काय गुळपीठ? ज्या पद्धतीने दोघ जण बोला लागल्या मला काय डाऊटफुल वाटत नाही. अच्छा ते वय आता आठवलं. अरे पण एवढी घाई कशाला केली म्हणायची? अहो पैसा आहे शेवटी आणि मोह वाईट. आणि जस तुमचं काम झालं तसा आलो बघा तुम्हाला हे वरचे पैसे परत द्याला एवढ्याची काही गरज लागली नाही. अहो कॉन्ट्रॅक्ट मध्ये जेवढी रक्कम लिहिली होती तेवढीच रक्कम त्यांनी घेतली आणि ही बाकीची ही तुम्हाला परत द्यायला. अच्छा पाटील साहेब तुम्ही करार रद्द केला. एकदा माझ्या कानावर तरी घालायचं हे जमदं करायच्या आधी. हा इथं कळवायचं तरी. अहो सर साहेब तुम्हाला कळवलेलं पण तुमच्यापर्यंत निरोप पोचला नसेल. सरपंच साहेब जरा गडबड आहे जरा बाहेर जायचं आहे. हे एवढं पैसे एवढं घ्या तुमचं. पाटील साहेब प्रसाद तरी घेऊन जाऊ. बर बर येतो. गुरुजी प्रसाद असं द्या सगळ्यांना घेऊन. बा नारायणा आज राखी पौर्णिमा आहे. वाटलं होत जया आणि आंबूची राखी पौर्णिमा साजरी होणार नाही पण तू दाखवून दिलंस. इरमाच्या नात्या पुढं किती बी वाईट शक्ती आडवी आली तर ती टिकणार नाही. शेवटी भावा बहिणीचं प्रेमच जिंकलं. बस तुझ्या कृपेनं दोन्ही घराची नाती जोडली जाऊ देत आणि त्या गुरुजीचं भविष्य खोटं ठरू दे. विनीता तू पण देवाला साकडं घाल. आता कुठला नवा वाद नको. या देवाला लाख साकडं घाली नो पण त्याचा काय उपयोग होणार आहे? मजी साक्षात ब्रह्मदेव जरी आला आणि मला म्हणाला ना की रंगराव आणि राघव आता सुधारलेत म्हणून तरी बी माझा विश्वास बसणार नाही त्याच्यावर. अगं असं आडवं का बोलायला लागल्यास? झालं की सगळं ठीक. ते फक्त दाखवायचे दात आहेत त्यांचे. जयाला पुण्यांदा घरी बोलवून त्याचा अपमान करायचा डाव आहे त्यांचा. त्यांचा तसा डाव नसल बी तरी ती सुनंदा आत्या ती काही शानी नाही गप बसणार नाही. ती काहीतरी खुसपट काढणार आणि जयाचा अपमान करायची एक बी संधी सोडणार नाही. मला विचारा ना तर जयाने तिथं जायलाच नाही पाहिजे. विनीता मला माहित तू मसनी नाही पटायचं ते
माझं मन मला जे सांगतंय ना तेच खरंय. मामा येत जावा काय राघव. काय आता हे समजे पैसे तुझे आहेत असं समज. म्हणजे आता या समजे पैशावर तुझा हक्क आहे. अरे माझा कसला हक्क जया. म्हणजे बघ की आता एवढी वर्ष झाली त्या पाटलांना पैसे देऊ पण नेमकं आजच त्याला परत पैसे आणून द्यायची बुद्धी झाली आणि तेही आज तुमच्या घरात असताना. ते म्हणतात ना देव एक दार बंद करतो तर दुसरं दार उघडतो आपल्यासाठी. ते बी तसंच आहे. हे घे हे पैसे घे आणि तुझी डेअरी पुन्हा एकदा सुरू कर. नाही नको जया ही डेअरी प्रकरण आता परत नको रे. राघव असं काय बोलायला लागले. हे बघ आता तुझा चांगला जम बसल्या त्या धंद्यात. हा ते काय नाही आता त्या पाटलांनी डिपॉझिट दिले ना. हा आता त्यात ह्या पैशाची भर घाल आणि चांगला जोरात सुरू कर धंदा. आणि बाकी काय लागलं तर मी आहेस की. हा काळजी नको करू के. वार वा याला म्हणतात चोर तो चोर वर शिरजोर. काय म्हणलं जे तू ऐकायलायस ना तेच बोलायले. आधी राघवचा धंदा पाणी कसा बंद होईल याकडे लक्ष द्यायचं आणि नंतर पैशाची मदत करून आव्हानायचा आणि आपण किती सज्जन आहे एवढंच दाखवायचं. बघितलंस का रंगराव केवढा मोठा डाव खेळलाय तुझ्या या सुनेच्या भावानं. अहो काय बोलताय तुम्ही कसला डाव सांगते जरा दम धर की. वैरे राघवा तू तुझ्या बायकोच्या बोलण्यात आलास पण तिची चाल नाही वळखता आली तुला. अरे तू आणि रंगराव या जयदेवाच्या उपकाराच्या ओझ्याखाली जन्मभर दबलेले असावेत एवढंच पाहिजे या जयाला. हाच दाव आहे त्याचा.